नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये इथे बघा मी मेन कपडा आणि अस्तर कट करून घेतलेलं आहे बॅक पार्टचं तर याच्यावरती आपण गळा उंचीचं रुंदीचं माप टाकूयात तर बघा टोटल उंची मी याची कट केलेली आहे पंधरा इंच चौदा तयार पाहिजेत शोल्डर ठेवलेले आहेत साडेपाच इंच मुंडा उंची आहे पाच इंच त्याच्यानंतर बघा इथे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच मार्जिन आहे तर नवींचा चौथा भाग आणि दोन इंचाचं मार्जिन ठेवलं आहे मी इथे कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्स मार्जिन एक इं दोन इंच शिलाई मार्जिन कमरेचा चौथा भाग आहे सात इंच आता बघा गळ्याचं कटिंग मी या पेपरवरती करणार आहे तर इथे आपल्याला गळारुंदीचं माप टाकायचं आहे तर बघा रुंदी मी सव्वा दोन इंच ठेवलेली आहे डीप नेकनुसार आणि उंचीचं माप टाकत आहे मी दहा इंचावरती म्हणजे साडेनऊचा गळा याचा तयार होईल तुम्ही उंचीमध्ये रुंदीमध्ये चेंजेस करू शकता तुमच्या ब्लाऊजच्या साईजप्रमाणे बॉक्स बनवून घ्यायचा आहे याचा त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये शेप देऊन घ्यायचा आहे थोडासा असा व्ही शेप आहे कर्वमध्ये तर बघा इथे मी तशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण याला बाहेरून एक इंच वाढवून मार्किंग करायचं आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे बाहेरून कटिंग करायचं आहे आता हा जो पेपर आहे तो उलटा करायचा हे मार्किंग थोडंसं पुसट दिसत असतं तर हे डार्क करून घ्यायचं म्हणजे मार्किंग आपलं अखंड होतं सेंटर लाईन पण याला लगेचच मार्क करायची तर खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि फिनिशिंगमध्ये आपल्या गळा तयार होतो बॅकनेकचा तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरू शकता आतल्या बाजूने कटिंग करायचा नाही पेपर त्यामुळे गळा उंचीमध्ये रुंदीमध्ये बऱ्याच जणांचा फरक पडतो आता बघा बॅकच्या खालीपासून मी तीन इंचावरती मार्किंग केले आणि अशा पद्धतीने एक मी लाईन ड्रॉ करते कर्व शेपमध्ये मला याला कट करायचं आहे अशा पद्धतीने बघा तर थोडासा नॉर्मली कर्व घेतलेला आहे कारण तिथे खाली कॉन्ट्रास्ट कलरचा पॅच बसवायचा आहे तर उंची पण लक्षात घ्या याच्यामध्ये किती येते कारण गळ्याच्या उंचीमध्ये आणि या शेपमध्ये कमीत कमी मध्यभागी दीड इंचाचा तरी गॅप राहिला पाहिजे अशा पद्धतीने इथे मी हे मार्किंग करून घेतलं याला पण सेंटर लाईन मार्किंग केली आता बघा मेन कपडा सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं अस्तरला सुद्धा सेंटर लाईन मार्क करायची आहे सेंटर लाईनवरती सेंटर लाईन मॅच व्हायला हो पाहिजे पेपरची पण आणि अस्तरची पण म्हणजे आपला गळा आहे तो एकदम सरळ बनतो नाहीतर मग तो तिरका होऊ शकतो या पद्धतीने सेंटर लाईन एकदम परफेक्ट मार्किंग करा आता यावरती आपण हा पेपर ठेवूयात आणि बघा जी पेनाने केलेली लाईन आहे आणि खाली आपण अस्तरवर केलेली लाईन आहे ती एकदम परफेक्ट मॅच झालेली आहे आता यावरून आपण शिलाई करून घेऊयात तर गळ्याच्या मार्किंगवरून बरोबर शिलाई करायची आत बाहेर करायचं नाही एकदम परफेक्ट जसं आपण मार्किंग केलेलं आहे मार्किंग करतानासुद्धा बरोबरच करायचं जेणेकरून आपली शिलाईसुद्धा तशीच येईल या पद्धतीने मी याच्यावरून शिलाई करून घेते खूप सोप्या पद्धतीमध्ये ही डिझाईन तुम्हाला दाखवते आवडली तर नक्की सांगा आता बघा आपल्याला याला काय करायचं आहे जो आपण खाली शेप कट केलेला आहे ना त्याच्यावरती पण शिलाई करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही अशा पद्धतीने कर्वमध्ये शिलाई करून घ्या कारण आपण याला पलटी करून बनवणार आहोत हवं तर तुम्ही असं डायरेक्ट पण याला बनवू शकता खाली मग त्याला पायपिंग वगैरे बनवावी लागेल सोप्या पद्धतीमध्ये जर बनवायचं असेल कमी वेळेमध्ये तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता शिलाईसाठी एकच डिझाईन असली ना त्या डिझाईनला खूप पद्धतीने आपल्याला तयार करता येतं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते कोणाची अवघड असते कोणाची सोपी असते कोणाची कमी वेळेमध्ये होणारी असते तर बघा अशा पद्धतीने मी बनवते आता बघा याला काय करायचं आहे आपल्याला आतून कट करून घ्यायचं आणि गळ्यावरती कट द्यायच्या आहेत तर आपण याला पलटी करणार आहोत कट व्यवस्थित जायचे शिलाई कट नाही हो व्हायला पाहिजे त्याची त्याच्यानंतर खालूनसुद्धा याला कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा अस्तरच्या बरोबरीने मी याला कट करते कापड जर थोडंसं फिसकणारं असेल दोरे निघणारे असेल तर थोडंसं कापड ठेवून कटिंग केलं तरी चालेल आता याच्यावरसुद्धा तुम्हाला कट द्यायचे आहेत कारण आपण याला थोडंसं कर्वमध्ये कटिंग केलेलं आहे तर तो भाग व्यवस्थित निघायला पाहिजे बाहेर आता बघा डायरेक्ट बोटाचा अंदाज घ्यायचा नसेल जात तर तुम्ही अशी एक सेफ्टी पिन इथे घ्या आणि याच्या साहाय्याने तुम्ही याला सरळ करा बघा जास्त हातळलं कापड तर काय होतं कपडा खराब होतो चुरगळतो तर तुम्ही अशा पद्धतीने एका पिनचा वापर करून सुद्धा याला असं सरळ करू शकता तर बघा एका कोपऱ्याला मी पिन लावली आणि ती या पद्धतीने याला मी हा पार्ट आता सरळ करून घेते एकदम छान फिनिशिंगमध्ये आपण याला बनवणार आहोत सोप्या पद्धतीमध्ये सुंदर डिझाईन त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर पण करा आपल्या चॅनलवरती आणखीन भरपूर बॅकनेक डिझाईन आहेत ब्लाऊज आहेत ड्रेस आहेत साड्यांचे वन पीस आहेत सगळ्या साईजचे आणि सगळ्या प्रकारचे सगळ्या डिझाईनचे ब्लाऊज आहेत प्रिन्सकट ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज परत बघा एकदम छान छान असे डिझायनर ब्लाऊज आहेत फोरटक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज तर तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओ प्रत्येक साईजचे आहेत आणि त्याच्या मी सेपरेट प्लेलिस्टसुद्धा बनवून ठेवलेले आहे जेणेकरून तुम्हाला लगेच सापडतील तुम्ही प्लेलिस्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन व्हिडिओ शोधू शकता तर या पद्धतीने बघा आपल्या चॅनलवरती सगळ्या प्रकारचे डिझाईन येत असतात ब्लाऊजचे ड्रेसचे साड्यांचे ड्रेस सगळं काही येत असतं आणि सोप्या पद्धतीमध्ये मी शिकवत असते सांगत असते माझ्या पद्धतीने तर तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा आणि बघा आपल्या चॅनलचे जर नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओ अपलोड केल्यावरती जे येत असते तर त्याच्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनला क्लिक करून ऑल बटनला क्लिक करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल रोजच्या रोज आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता कारण रोज काही ना काही वेगळं येत असतं मी शिकवत असते दाखवत असते तर बघा या पद्धतीने आपल्याला याला याच्या किनारीला छान अशी फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे तर मी देऊन घेते बघा व्यवस्थित कापड बाहेर काढायचं अस्तर वगैरे आतमध्ये फोल्ड नाही राहिलं पाहिजे किंवा आपला मेन कपडा आतमध्ये फोल्ड नाही राहिला पाहिजे या पद्धतीने तुम्हाला याला सेट करत व्यवस्थित किनारीने शिलाई द्यायची आपण याला लेस लावून पूर्ण पार्ट हा कवर करणार आहे तर शिलाई एकदम किनारी ले किनारीला नाही आली ना तरी पण चालेल काही हरकत नाही आता सगळ्या अस्तरवरती शिलाई करून घ्यायची एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून काढायचा ने ने तर आजची डिझाईन आवडली तर मला नक्की सांगा थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण आणि वेगळी डिझाईन बनवलेली आहे नेहमी आपण बनवतच असतो तर ही त्यातलाच एक पॅटर्न आहे याला आपण टक्स शिलाई करणार नाही तर बघा आपण जे टक्ससाठी एक इंच मी आ, मार्जिन एक्स्ट्रा ठेवलेलं होतं त्याने काही फरक पडत नाही ते आपण फिटिंग करते वेळी जेवढा जा जास्त भाग असतो ना कमरेचा तेवढा आपण कटिंग करत तो काढतच असतो तर बघा अशा पद्धतीने मी याला सगळीकडे शिलाई करून घेतली एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर मी ते पण इथे कटिंग करून घेते बघा एकदम सावकाश तुम्हाला ही डिझाईन मी आजची दाखवलेली आहे डिझाईन कशी वाटली मला सांगा यानंतरचा कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल ते पण सांगत चला बघा आपल्या चॅनलवरती तर सगळ्याच प्रकारचे येत असतात व्हिडिओ डिझाईनचे सगळ्या प्रकारच्या साईजचे ब्लाऊज वगैरे तरी पण तुम्ही सांगत चला जसे माझ्याकडं कामं येतात कस्टमरची त्यानुसार मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आता आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे फोल्ड आणि तो पेपर बघाय वरती जे टोक आहे गळ्याचं तिथंपर्यंत त्याला ठेवायचं आहे तर असं तुम्ही याला फोल्ड करून ठेवू शकता कारण यामध्ये आपल्याला एक उंचीचा याचा अंदाज आला पाहिजे खालचा पॅच आहे ना त्याची साईज अशी काही फिक्स नाही आहे तुम्हाला छोटा पाहिजे तुम्ही छोटा बनवू शकता मोठा पाहिजे असेल तर मोठा बनवू शकता तर मी या पद्धतीने हा पेपर कॅनवास तुकडा घेतला अशा पद्धतीने याला सेट केलेला आहे साधारण याची उंची तीन इंच असेल अशा पद्धतीने बघा मार्क करून घेतलं खालून राऊंड शेप ठेवायचा आहे मला याचा तर मी खालून त्याला शेप केला आणि वरती तिरकाच येणार आहे बघा अशा पद्धतीने बसणार आहे तर हा बसलेला माप झालं त्याच्यावरती आपल्याला एक इंच एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे कारण आतमध्ये मार्जिन जाणार आहे याचं तर याला मी कट करून घेतलं आता बघा आपण याला कॉन्ट्रास्ट रंगाच्या कलरवरती बनवूयात तर जो तुमच्या ब्लाऊजच्या साडीचा किंवा साडीच्या ब्लाऊजचा कॉन्ट्रास्ट कलर असेल एकदम छान उठून दिसत असेल तो रंग इथे वापरा जेणेकरून तुमची डिझाईन आकर्षक दिसेल तर याला बघा मी ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट वापरत आहे रेडवरती जो तुमचा असेल तो घ्या याला मी अस्तरच्या कपड्यावरती ठेवले पेपरला सगळीकडे शिलाई करून कटिंग करून घेणार आहे बघा अस्तर आहे ते एकदम पेपरला चिटकून कटिंग करायचं नाही थोडंसं ठेवूनच कटिंग करायचं आहे आपण याला पलटी करूनच बनवणार आहोत अशा पद्धतीने बघा कालचा जो कर्व शेप आहे ना त्याच्यावरती आपल्याला फक्त शिलाई करायची आहे बघा मेन कपडा जो आहे कॉन्ट्रास्ट तो सरळ ठेवला आणि त्याच्यावरती हे अशा पद्धतीने मी पेपर ठेवलेला आहे वरती पेपर आहे मध्यभागी अस्तर आहे आणि त्याच्याखाली मेन कपडा मेन कपडा आहे तो सरळ आहे बघा खालून मी कर्व शिलाई केली एकदम पेपरच्या कडेने पेपरवर नाही केलेली कट दिले एक्स्ट्रा कपडा आहे तो सगळा असं कट करून काढा कारण वरती गरज नाही त्याची आणि कट दिल्यानंतर मग याला सरळ करून घ्या अशा पद्धतीने आता त्यानंतर याच्यावरती शिलाई करायची आहे तुम्हाला लेस लावण्याला थोडंसं डिझाईन करायचं आहे प्लेन पाहिजे असेल तर प्लेन ठेवू शकता किंवा डिझाईन करायचं असेल तर डिझाईन पण करू शकता तर इथे बघा शिलाई करून झाली आता मी याच्यावरती लेस लावते जी तुमच्या ब्लाऊजवरती छान सूट होईल जी उठून दिसेल ती लेस इथे तुम्ही वापरू शकता या पद्धतीने बघा पूर्ण राऊंडवरती याच्या ही लेस लावून घ्यायची आहे तर तुम्ही नवीन शिकत असताना तरीसुद्धा ही डिझाईन बनवू शकता एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला डिझाईन दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय केली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमची डिझाईन कशी झाली ती ही डिझाईन याच साईजमध्ये बनवली पाहिजे असं काही नाही ज्या साईजचा सा तुमचा बॅक आहे जो ब्लाऊज आहे त्या साईजचं सा तुम्ही कटिंग करा फक्त गळ्याची कटिंग करण्याची आणि शिलाई करण्याची हीच पद्धत राहील बरोबर याचा सेंटर काढायचा बघा त्या पॅचचा आणि वरच्या भागाचा बरोबर मध्यभागीच तो बसायला पाहिजे तिरका वगैरे नको त्या पद्धतीने तुम्ही त्याला सेट करा हवं तर मार्किंग करूनसुद्धा तुम्ही याला सेट करू शकता किंवा अशा पद्धतीने पण करू शकता वरून शिलाई करा आणि डबल शिलाई करायची आहे याच्यावरती तर बघा आता आपण याला वरुण गळ्याला कमरेला लेस लावून घेऊया लेस जी छान दिसेल उठून दिसेल तीच वापरा तर याच्यावरती मी ही नाजूक अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तर ही लेससुद्धा खूप छान दिसते तुम्हाला ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्ही ब्रॉड पण वापरू शकता नाजूक हवी असेल तर नाजूक पण वापरू शकता आता बघा इथे कमरेचा जो कर्व आहे ना त्याच्यावरतीसुद्धा मी लेस लावणार आहे तर इथे मी ती लावून घेते तर आजची डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा आणि यानंतर तुम्हाला डिझाईन बघायला आवडेल का पूर्ण ब्लाऊज बघायला आवडेल ते पण सांगत चला तर बघा सगळ्या प्रकारचे ब्लाऊज येतात चॅनेलवरती सगळ्या डिझाईन पण येतात सगळ्या साईजचे ब्लाउज असतात जी कोणती माझ्याकडे येते कस्टमरची मी तेच तुमच्यासोबत शेअर करत असते तर नक्की सगळे व्हिडिओ बघत जावा एकदा कटिंग बघितली की कोणकोण स्टिचिंग बघत नाहीत तर कारण सगळ्यांना वाटतं पार्ट जोडायची पद्धत वगैरे तीच असते असं काही नाही आहे सेम असते पद्धत पण चेंजेस भरपूर करावे लागतात ब्लाऊज कसा आपला तयार होतो आहे ना त्यानुसार चेंजेस करावे लागतात मग ते कुठे कुठे करायचे कुठे नाहीत करायचे हे सगळं काही सांगितलं जातं तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जावा त्याशिवाय तुम्हाला ब्लाऊज म्हणजे व्यवस्थित येणार नाहीत फिटिंगला चांगले बसणार नाहीत बऱ्याच जणांना सवय असते फक्त कटिंग बघायचं स्टिचिंग बघायचं नाही आता मी याला नॉट लावते रेडीमेड घेतलेले आहेत आणि बघा याला मी हे असे लटकन घेतलेले आहेत कॉन्ट्रास्ट कलरचे सेम कलरचे पण आपण वापरू शकतो शिवाय आपण हे लटकन वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवू शकतो ट्रिपल किंवा डबल वगैरे असे मी सिम्पल लावते शोल्डरपासून खाली तीन इंचावरती मार्किंग करायचं आणि हे नॉट लावून घ्यायचे ब्लाऊज पूर्ण झाल्यावर सुद्धा हे नॉट तुम्ही लावू शकता किंवा अशा पद्धतीने डिझाईन पूर्ण तुम्ही तयार करून साईडला ठेवण्याचा फ्रंटसुद्धा बनवू शकता बघा अशा पद्धतीने आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे आणि खरंच खूप सुंदर लुक आलेला आहे याचा तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि डिझाईन कशी वाटली मला सांगा मध्यभागी असा पॅच लावायचा जेणेकरून डिझाईन आणखीन आकर्षक दिसते तर बघा चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद